सर्वांना माझा नमस्कार मी आपल्या प्रशालेची हितचिंतक म्हणून आपल्यासमोर काही विचार मांडू इच्छिते मी आपल्याला ही पोस्ट दाखवते शाळा सुरू होईपर्यंत फी भरू नये हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु मी मुद्दाम आपणाला सावध करण्यासाठी ही पोस्ट दाखवत आहे काही पालक अशा प्रकारचे मेसेजेस व्हॉट्सॲपवर पाठवून गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न करीत आहेत अशा प्रकारच्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये आपणास मी कल्पना देऊ इच्छिते की हे चित्र एडिट केलेलं आहे आणि अशा प्रकारचे मेसेजेस गेल्या वर्षी पसरविले जात होते ही पोस्टसुद्धा गेल्या वर्षीचीच म्हणजे दोन हजार वीस वर्षाची आहे आणि ज्या लोकांनी ह्या पोस्टवर विश्वास ठेवून फी भरली नाही त्यांना मात्र विलंब शुल्कासहित फी भरावी लागली आणि अशा प्रकारचे पोस्ट पाठवून समाजामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत आपण मात्र कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना पूर्ण जबाबदारीने आणि खबरदारीने करावे समाजामध्ये नकारात्मकता पसरविण्याचे टाळावे तर पालक ह्या नात्याने प्रशालेची फी भरली नाही तर शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार कसा मिळेल संस्था चालकांनी सेवाभावी वृत्तीने आपल्या समाजातील मुलांना इंग्रजी माध्यमाच शिक्षण मिळावं म्हणून विना अनुदानित तत्वावर शाळा सुरू केली इमारतीसाठी निधी उभारला व त्यासाठी कर्जही काढलेलं आणि तीन करोडहून अधिक खर्च करून इमारत उभारली आपली शाळा कायम विनाअनुदानित आहे आणि पालकाकडून येणाऱ्या फीद्वारेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो बाकी म्हणजे बॅलन्स काही उरत नाही म्हणून कित्येकदा संस्थेलाच इतर खर्च म्हणजे मेंटेनन्स अँड डेव्हलपमेंट खर्च करावा लागतो आपल्या प्रशालेच्या शिक्षकांना अनुदानित शाळांच्या शिक्षकापेक्षा कमी प्रमाणात पगार मिळतो म्हणजे सरकारी शाळांच्या शिक्षकांना पाच ते दहा पट अधिक पगार मिळतो जे शिक्षक आपल्या मुलांना घडवितात आणि देश उभारण्याचे काम करतात त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी अर्धी भाकर सुद्धा मिळण्याचा हक्क नाही हा तर खरंच त्यांच्या अन्याय होत आहे असे वाटत नाही का आपल्या समाजात शिक्षकास गुरु म्हणून संबोधण्याची परंपरा आहे त्यांना मान सन्मान देण्याची संस्कृती आहे त्यांच्यावर अन्याय होईल असं काही करू नये काही पालकांना वाटते की आपल्या मुलांना प्रशाळेत शिक्षकांनी शिकविले नाही परंतु पण त्याच शिक्षकांनी ह्यापूर्वी शिकविलेले आहे आणि ह्यापुढे शिकवणारच शिकविणारच म्हणून शिक्षकाविषयी आपलं कर्तव्य विसरता कामा नाही फी भरू नका अशा प्रकारचे मेसेजेस पसरवून आपल्या शिक्षकाविषयी किती आदर आहे हे लक्षात येतं आपल्या प्रशालेची फीसुद्धा किती आहे पाचशे ते सहाशे रुपये प्रति महिना म्हणजे फक्त वीस रुपये प्रतिदिन आणि संस्थेनं ह्या कोविड महामारीच्या समस्या लक्षात घेऊन प्रति विद्यार्थी साधारणतः तीन हजार चारशे रुपये कमी केलेली आहे विचार करा तीन हजार चारशे रुपये आणि सहाशे विद्यार्थी म्हणजे साधारणतः वीस लाखाहून अधिक रक्कम संस्थेनं कमी केलेली आहे आणि जोपर्यंत आपल्या पाल्याचे नाव प्रशालेच्या रजिस्टरवर असते तोपर्यंत तो फी भरणे बंधनकारक असते जरी ह्या कोरोनाच्या संकटासमय आपण असलो तरी सरकारने मात्र प्रशाळेची इमारत कर वीज बिल वगैरे कमी केलेली नाही हे लक्षात ठेवून अशा प्रकारचे मेसेजेस पाठवून गैरसमज निर्माण करण्याचे थांबवावे आणि आपल्या प्रशालेबद्दल आपले प्रेम व शिक्षकाबद्दल असलेली आदराची भावना व्यक्त करावी ही नम्र विनंती धन्यवाद असल्यानं खाजगी शाळांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय मात्र कोरोनामुळे त्यांना शाळांचा डोलारा चालवणं आता अवघड झालंय आपल्यासोबत जे पी इंग्लिश स्कूलचे राजेंद्र दुधे सर आहे त्यांनी स्वतःची शाळा विकायला काढलेली आहे नेमकं त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मला एक सांगा की एक शाळा उभी करायला तुम्हाला वीस वर्ष लागले आज तीच तुम्ही शाळा विकायला काढलेली आहे याचं प्रमुख कारण काय कोविडमुळं जे लोकांवरती जी परिस्थिती आली त्यामुळं लोक शाळेची फी देऊ शकत नाही आणि प्रायव्हेट शाळा ज्या आहेत hmm. प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या hmm. त्या शाळा फी घेऊन शिकवतात कारण शासनाचं जे हे आहे अनुदानावरती शाळा चालवण्याचं जे धोरण चा आहे तर त्या धोरणानुसार या शाळा सगळ्या चालतात पण पैसे नसल्यामुळं टीचर लोकांचे पगार देणं होत नाही दरवर्षीचा खर्च जो आहे तो एक वीस लाख रुपयाच्या जवळजवळ आहे कारण त्याच्यामध्ये किराया आला टीचरचा पगार आला बाकीच्या ज्या गोष्टी इलेक्ट्रिक बिल आलं पाण्याचं बिल आलं टॅक्स आला या सगळ्या गोष्टी आहे त्यांनी समजून सांगायला पाहिजे पॅरेंटला की बाबा तुम्ही फी भराल तर या शाळा व्यवस्थित चालतील तुम्ही जर फी नाही भरली या शाळा चालणार नाही हा तुम्ही हा दृष्टिकोन त्यांनी ठेवायला पाहिजे कारण शाळेजवळ फंड पुढचा पॅरेंटनी समजून घ्यायला पाहिजे ना त्यांना असं वाटते की यांना काही खर्च नाहीये पण किती खर्च येते आणि काय होते आणि एक शाळा तयार करायसाठी वीस वीस वर्ष जातात तीस तीस वर्ष जातात पण आता उठसूट काही पॅरेंट असतात न्यूसन्स क्रिएट करणारे काही पॅरेंट असतात हे प्रातिनिधिक उदाहरण आहे एका खाजगी शाळेच्या मालकाचं की कोरोना नंतरच्या आर्थिक संकटामुळे नागपूर जिल्ह्यातील बत्तीस शाळा संचालकांनी विकायला काढलेल्या आहेत वर खाजगी शाळा विकायला निघालेल्या आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे मागच्या दीड वर्षामध्ये शाळेंना पालकांकडनं फी मिळत नाही फी न भरल्यामुळे आम्हाला फार आर्थिक अडचणीत यावं लागला आमच्या बिल्डिंगचं भाडं आहेत त्यानंतर ई एम आय आहेत शिक्षकांचे पगार आहेत नॉन टीचिंगचे पगार आहेत हा कसा द्यावा असलेल्या थोड्या बहुत पैशात विकवा करून आम्ही कसा तरी पैसा एक वर्ष भागवलं शिक्षकांना पगार दिलेत घरातून इकडून तिकडून कर्ज घेऊन शाळा बांधल्यात मुलांना शिक्षणाच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्यात आणि आज पालक म्हणतो आम्ही फीस भरत नाही अरे आमचं आमच्या शिक्षकाचं कसं होईल तो भिके तो कोणाच्या दारात जाऊन शिक्षक उभा राहू शकत नाही भीक मागू शकत नाही कोणाच्या लाईनीत जाऊन पैसे मागू शकत नाही अशा परिस्थिती तो जगणार कसं ज्या पाल ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अहोरात्र प्रयत्न करून त्याला घडवलं त्या शिक्षकाला आज भीक मागण्याची किंवा दुकान चालवण्याची भाजीचं चा दुकान चालवण्याची आज परिस्थिती आली आहे ती फार मोठी परिस्थिती आहे या काळामध्ये शासनात जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने शाळेची फी आपण भरावी आपण समजू बघू शकतो की किती हा संपूर्ण गंभीर विषय आहे एक तर शिक्षणाचा विषय आहे मुलांच्या भविष्याचा विषय आहे आणि हे भविष्य घडवत असताना संचालक असतात त्यांना कशाप्रकारे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे ज्या खाजगी शाळा आहे ह्या मागच्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात आज जे नागपूर शहर असो किंवा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये असो ज्या शाळा उभ्या राहिल्या त्या शाळा उभ्या राहायला साधारण पंचवीस वर्षाचा काळ लुटला त्यानंतर हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि आज जर का एक दोन वर्षाच्या कोविड काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर जर का खोल्याब झालं तर मोठा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर होणार आहे आता या संपूर्ण आर्थिक संकटाचं जे कारण आहे एक तर कोविड आहे कोविडच्या आर्थिक मंदीमुळे हे संपूर्ण शाळांना फटका बसलाय पालकांकडून जी पैसे फी मिळतात म्हणजे शैक्षणिक फी असते त्या फी मधनं मग शाळेचा पूर्ण खर्च चालत असतो त्यांना ऑनलाईन क्लासेस आहे ऑनलाइन क्लासेस सुरू असल्यामुळे जे शिक्षक आहेत त्यांचा पगार त्यांना द्यायचा आहे नॉन टीचिंग स्टाफ मध्ये जे कर्मचारी आहे त्यांचा त्यांना पगार द्यायचा आहे इलेक्ट्रिकचं बिल द्यायचंय ऑनलाईन साठी यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर विकत घ्यावं लागलं तुषार आभार सविस्तर आढावाबद्दल आणि ही माहिती दिल्याबद्दल